हाय गुड आफ्टरनून एवरीबडी। तर यापूर्वी आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं प्रेझेंट सिंपल प्रेझेंट। तर सिंपल प्रेझेंटच्या नंतर आता बघूया प्रेझेंट कंटिन्युअस। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया कशा पद्धतीने प्रेझेंट कंटिन्युअस बनवलं जाते, मराठीमध्ये याचा भाषांतर कसा करायचं, तर आणि याचं सूत्र काय आहे। तर याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस आय एन जी फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट। तर याच्यामध्ये या आय असेल तर तेव्हा एम वापरायचं, ही शी इट किंवा कोणतेही एक वचने तृतीयपुरुष असेल तर तेव्हा काय वापरायचं, इज वापरायचं, आणि जेव्हा अनेक वचन असेल तर तेव्हा आर वापरायचं। त्यानंतर क्रियापदाचा आय एन जीचा रूप, तर त्याला शॉर्टमध्ये आपण व्ही फोर म्हणतो। तर व्ही फोर म्हणजे काय, क्रियापदाचा आय एन जी लावलेला रूप, आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट। तर आता बघूया प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस कंटिन्युअस। तर याच टेन्सला प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह असेही म्हणतात, प्रोग्रेसिव्ह असेही म्हणतात, ठीक आहे। कंटिन्युअस टेन्स, तर याचा मराठीमध्ये काय अर्थ होतो, चालू वर्तमान काळ। या चालू वर्तमान काळालाच अपूर्ण वर्तमान काळ असेही म्हणतात, अपूर्ण वर्तमान काळ असेही म्हणतात। तर आता याचं सूत्र बघूया, सूत्र काय आहे। तर याचं सूत्र म्हणजे फॉर्म्युला काय आहे, सूत्र बघूया, सब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट, हा याचा सूत्र आहे, ठीक आहे। यस म्हणजे सब्जेक्ट, एम इज आर हे हेल्पिंग वर्ब आहेत म्हणजे टू बीचे रूपे आहेत हे, व्ही फोर म्हणजे क्रियापदाला आय एन जी लागलेला रूप, आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट। तर अशा पद्धतीने याचा सूत्र आहे। तर जेव्हा आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बनवायचा असतो तर या सूत्राचा वापर करायचा आहे, आणि या सूत्रानुसारच आपल्याला वाक्य बनवायचं आहे, ठीक आहे। तर आता काही सेंटेन्स बघूया, ठीक आहे। एक्झाम्पल एक्झाम्पल बघूया, आय एम रीडिंग अ बुक, आय एम रीडिंग अ बुक, यू आर प्लेइंग कार्ड्स, she is writing a letter, he is tying the papers। आता याच्यामध्ये आपण पाहतो आहे सब्जेक्ट आला, त्याच्यानंतर एम इज आर यम केव्हा वापरायचं, आयसोबत यम वापरायचं, एक वचन असेल तर इज वापरायचं, त्याच्यानंतर अनेक वचन असेल तर आर वापरायचं, आणि त्याच्यानंतर क्रियापदाला आय एन जी लावायचं। आता क्रियापदाला आय एन जी लावत असताना थोडीशी काही एक दोन नियम मी तुम्हाला सांगणार आहे, तर आणि त्याच्यानंतर शेवटी ऑब्जेक्ट। तर अशा पद्धतीने हा सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट आहे, हा टू बीचा रूप आहे, आणि हा मूळ क्रियापदाला आय एन जी लागलेला रूप आहे, आणि हा ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे। हा व्हर्ब आहे आणि हा सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट। तर अशा पद्धतीने याचा हे सगळे आपण वाक्य बघितले आहे।
तर याचा अर्थ सुद्धा बघून घेऊया. आय एम रीडिंग ए बुक म्हणजे मी पुस्तक वाचत आहे. यू आर प्लेइंग अ कार्ड्स म्हणजे तू कार्ड्स खेळत आहेस. शी इज रायटिंग अ लेटर. ती पत्र लिहित आहे. आता याच्यामध्ये जेव्हा आपण भाषांतर करतो तर भाषांतर करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भाषांतर करत असताना क्रियापदाला वाचत आहे, खेळत आहे, लिहित आहे तर हे त यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आहे हे यायला पाहिजे. तर अशा प्रकारे या सूत्राचा उपयोग करून तुम्ही कितीही वाक्य बनवू शकता. आता याच्यामध्ये व्ही फोरला आय एन जी लावत असताना काही नियम आपल्याला लक्षात ठेवायचे असतात, तर ते कोणते नियम लक्षात ठेवायचे आहे तर ते आता मी सांगतो आहे, ठीक आहे. तर आता बघूया क्रियापदाला आय एन जी लावत असताना कोणते नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर बघा, जर कोणत्याही क्रियापदाच्या शेवटी, जसं कोणत्याही क्रियापदाच्या शेवटी जर व्यंजन येत असेल आणि त्या व्यंजनाच्या पूर्वी ए ई आय वो यू हे जर स्वर येत असतील तर त्या क्रियापदाला आय एन जी लावत असताना जो स्वर आहे, जो व्यंजन आहे, त्याला डबल लिहायचं. फॉर एक्झाम्पल डीप, तर याचं काय होईल? डिपिंग. सीयूटी कट, तर याचं काय होईल? कटिंग. तर बघा, व्यंजन आहे, व्यंजनाच्या पूर्वी आय हे स्वर आहे आणि स्वर असल्यामुळे डीपच्या आय एन जी लावत असताना इथं या पीला पुन्हा लिहिलं आहे. जसं सीयूटी कट आहे तर टी हे व्यंजन आहे, व्यंजनाच्या पूर्वी इथं स्वर आलेला आहे आणि अशा शब्दाला जेव्हा आय एन जी लावत असतो तर त्या व्यंजन जो आहे कॉन्सोनंट तर त्याला डबल लिहायचं, म्हणजे सी यू डबल टी टी आय एन जी कटिंग. तर हा नियम लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतरचा नियम आहे की जर क्रियापदाच्या शेवटी ई असेल, क्रियापदाच्या शेवटी ई असेल तर या ईला काढून आय एन जी लावायचं असतो. फॉर एक्झाम्पल बघूया, जसं गिव आहे, गिव, तर गिवच्या गिविंग करत असताना काय होईल? जी आय व्ही आय एन जी, म्हणजे हा जो ई आहे तर हा लिहायची काही गरज नाही. त्याच्यानंतर डब्ल्यू आर आय टी राईट आहे, तर इथं शेवटी ई आला तर जेव्हा आय एन जी लावायचं आहे तर डब्ल्यू आर आय टी आय एन जी, म्हणजे हा ई काढून टाकायचं. त्याच्यानंतर जसं कम आहे, कम, सी ओ एम ई कम, तर याला आय एन जी लावत असताना काय करायचं? सी ओ यम आय एन जी करायचं, म्हणजे हा ई काढून टाकायचं. तर लक्षात आलं असेल की जर आय एन जी लावत असताना त्या क्रियापदाच्या शेवटी ई असेल तर ईला काढून टाकायचं आणि आय एन जी लावायचं, ठीक आहे. तर अशा पद्धतीने या क्रियापदांना आय एन जी लावावा लागेल. आता यानंतर बघूया, ज्या क्रियापदांच्या शेवटी आय ई हा प्रत्यय, म्हणजे हे आय ई आलं असेल तर तेव्हा त्याला जसं टी आय ई आहे, टाय म्हणजे बांधणे, तर याला आय एन जी लावताना काय करायचं? हा आय ई काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी वाय ठेवायचं आणि आय एन जी लिहायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक शब्द आपल्याला उदाहरण म्हणून घेता येईल, यल आय ई लाय, तर इथंही आय ई आला आहे तर याला जेव्हा आपल्याला आय एन जी लावायचं आहे तर यल वाय वापरायचं आणि वायला नंतर आय एन जी जोडायचं, तर अशा पद्धतीनं हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर काही काही जसं क्रियापद असतात, जसं एफ एल वाय फ्लाय आहे, तर याला आपल्याला काही करायची गरज नाही,
फ्लाइंग ठीक है प्ले आहे तर प्लेला प्लेइंग गो आहे तर गोइंग म्हणजे असे काही काही क्रियापद आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला काहीच बदल करायची गरज नाही ते जसे आहेत तर तसेच ठेवून त्यांना फक्त आयएनजी हे प्रत्यय लावावं लागत असते तर हे लक्षात ठेवायचं ठीक आहे तर अजून काही एग्जांपल मी तुम्हाला लिहून देतो आहे इथं जसं पीपल आर वर्किंग तर या टेन्सवर आधारित काही अजून सेंटेन्स बघूया ठीक आहे म्हणजे तुम्हाला अधिक अतिशय चांगल्या पद्धतीनं कल्पना येईल एक्झाम्पल बघूया फर्स्ट एक्झाम्पल नेहा इज ड्रिंकिंग वॉटर सुरेश is speaking with his friend. तीसरे sentence children are drawing drawing the picture we are spending the holidays holidays labors are building the tower girls are swimming He is holding the banner. The boys are running. The baby is sleeping. I am making तर आता बघा हे 10 सेंटेन्स आहे आणि हे सगळे सेंटेन्स कशामध्ये आहेत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आहेत तर याच्यामध्ये सूत्र लक्षात ठेवायचं कधीही सूत्र लक्षात ठेवायचं सब्जेक्ट प्लस एम किंवा एम इज आर या तीनपैकी एक वापरायचं आहे त्याच्यानंतर व्ही फोर आणि प्लस ऑब्जेक्ट तर अशा पद्धतीची रचना पाहिजे सब्जेक्ट प्लस एम इज आर पैकी एक त्याच्यानंतर क्रियापदाचा आय एन जीचा रूप आणि ऑब्जेक्ट तर हे कधीही टेन्स बनवत असताना या सूत्राला लक्षात ठेवायचं तर देर आर 12 टेन्सेस एकूण 12 टेन्स आहेत आणि 12 ही टेन्सचे जर तुम्ही सूत्र लक्षात ठेवले तर त्या सूत्रानुसारच तुम्हाला
फॉर्मेशन करता येईल, कोणत्याही सेंटेन्सला तुम्हाला बनवता येईल, आणि त्याचं जे भाषांतर करत असताना ते कशा पद्धतीनं भाषांतर करायचं असतं ऑलरेडी मी सांगितलेलं आहे आणि या सेंटेन्समध्येही मी सांगणार आहे. बघा, नेहा इज ड्रिंकिंग वॉटर, याच्यामध्ये सब्जेक्ट नेहा आहे, इज हा हेल्पिंग वर्ब आहे, ड्रिंकिंग हा आय एन जीचा रूप आहे, व्ही फोर आहे आणि वॉटर हा ऑब्जेक्ट आहे. तर नेहा इज ड्रिंकिंग वॉटर म्हणजे नेहा पाणी पीत आहे, ठीक आहे, पीत आहे. त्याच्यानंतर सुरेश इज स्पीकिंग विथ हिज फ्रेंड, सुरेश आपल्या मित्रासोबत बोलत आहे. सुरेश नाउन आहे, इथं सब्जेक्ट आहे, इज हेल्पिंग वर्ब आहे, स्पीकिंग स्पीकला पहा आय एन जी लागला आहे, स्पीक म्हणजे काहीच करायची गरज नाही, स्पीक या क्रियापदाला फक्त आय एन जी लागला आहे. हां, त्याच्यानंतर चिल्ड्रन आर ड्रॉइंग द पिक्चर म्हणजे मुले चित्र काढत आहेत. त्याच्यानंतर वी आर स्पेंडिंग द हॉलिडेज, आम्ही सुट्ट्या घालवत आहोत. त्याच्यानंतर लेबर, अनेकवचन आलं, जर अनेकवचन असेल तर काय घ्यायचं, आर हे सहाय्यक क्रियापद घ्यायचं, एक वचन असेल तर इज हे सहाय्यक क्रियापद घ्यायचं, आणि जर आय असेल तर आयच्या नंतर कधी यमच वापरायचं, आय आयच्या सोबत यम हेच सहाय्यक क्रियापद आपल्याला घ्यावं लागेल, दुसरं सहाय्यक क्रियापद चालत नाही कोणत्या टेन्समध्ये, प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर गर्ल्स आर स्विमिंग, मुली पोहत आहेत. द बॉईज आर रनिंग, मुले धावत आहेत, धावत आहेत. त्याच्यानंतर बेबी इज स्लीपिंग, बाळ झोपत आहे. देन आय एम मेकिंग टी, मी चाय बनवत आहे. म्हणजे शेवटच्या क्रियापदामध्ये भाषांतर करत असताना त हा शब्द येतो, लिहित आहे, खात आहे, पीत आहे, झोपत आहे, वाचत आहे, राहत आहे, म्हणजे त हा शब्द तिथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि शेवटी आहे हा शब्द हा एम इज आर याचा अर्थ काय आहे, आहे आहे आहेत आहेस, वाक्यानुसार त्यामध्ये थोडंफार बदल करता येईल. तर ठीक आहे मित्र हो, आज आपण शिकलो आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर यावर आधारित अजून काही सेंटेन्स असतील तर तुम्ही सराव म्हणून करू शकता, ठीक आहे. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.